नमस्कार, मी किरण। आपण पाहतात युवा महाराष्ट्र बातमीपत्र। सुरुवातीला पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। शुक्रवारचा मुहूर्त साधत जळगाव शहरामध्ये विविध पक्षांनी केले उमेदवारी अर्ज दाखल। शिवसेना तर्फे सुरेश दादा जैन यांच्या वतीने सौरत्ना जैन यांनी तसेच राजेश जैन यांनी अर्ज दाखल केले। सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा भोळे यांनी दाखल केली भाजपाकडून उमेदवारी। राष्ट्रवादी कडून मनोज दयाराम चौधरी यांनी केली उमेदवारी। तसेच मनपेचे ललित भाऊ कोल्हे यांनी केली उमेदवारी दाखल। जामनेर विधानसभेतून भाजपचे गिरीश महाजन यांच्या उमेदवारी अर्ज दाखल। मनसे कार्यकर्ते व पोलीस यांचा जळगाव तहसील कार्यालयात शाब्दिक चकमक। बाबा सय्यद जलालुद्दीन यांच्या ओलिया फाउंडेशन तर्फे लंगर व कव्वाली कार्यक्रम संपन्न। रावेर मतदान संघातून भाजपचे हरिभाऊ जावळे तर बहुजन समाज पार्टीचे प्रदीप सपकाळे यांनी दाखल केली उमेदवारी। आता निवडणुकीचे वातावरण सुरू झाले असून महायुती आणि आघाडी यांच्यातील मतभेद व जागा वाटपाचे समीकरण न जुळल्याने सर्व पक्षांनी वेगवेगळे लढण्याचे ठरवून आपले उमेदवार उभे करण्यास सुरुवात करून आपले अर्ज दाखल केले आहे। मोजकेच दिवस राहिल्यामुळे जळगाव शहरात व जिल्ह्यात सर्व पक्ष अपक्ष यांनी आपले शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती। पुन्हा एक नजर टाकूयाच्या ठळक घडामोडींवर। शुक्रवारचा मुहूर्त साधत जळगाव शहरामध्ये विविध पक्षांनी केले उमेदवारी अर्ज दाखल। शिवसेना तर्फे सुरेश दादा जैन यांच्या वतीने सौरत्ना जैन यांनी तसेच राजेश जैन यांनी अर्ज दाखल केले। सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा भोळे यांनी दाखल केली भाजपाकडून उमेदवारी। राष्ट्रवादी कडून मनोज दयाराम चौधरी यांनी केली उमेदवारी। तसेच मनपेचे ललित भाऊ कोल्हे यांनी केली उमेदवारी दाखल। जामनेर विधानसभेतून भाजपचे गिरीश महाजन यांच्या उमेदवारी अर्ज दाखल। मनसे कार्यकर्ते व पोलीस यांचा जळगाव तहसील कार्यालयात शाब्दिक चकमक। बाबा सय्यद जलालुद्दीन यांच्या ओलिया फाउंडेशन तर्फे लंगर व कव्वाली कार्यक्रम संपन्न। रावेर मतदान संघातून भाजपचे हरिभाऊ जावळे तर बहुजन समाज पार्टीचे प्रदीप सपकाळे यांनी दाखल केली उमेदवारी। आजच्या बातमीपत्रास येथेच विराम देऊया। तोपर्यंत पाहत राहा युवा महाराष्ट्र।